बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भात। धनगर आरक्षणासाठी अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे। सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याबाबत अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं आणि त्यानुसार सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे। तो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, धनगर आरक्षणासाठी अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे, यानंतर धनगर आरक्षणासंदर्भात ही समिती कशा पद्धतीने कार्य करेल? हो, धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी 9 सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा टिपेला असताना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू असल्याचे दिसून येते। मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा राज्यांच्या धर्तीवर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देता येते का याचा हा समिती अभ्यास करणार आहे। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे। जानवी जी, धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे।